विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। विद्यार्थ्यांना अतिशय अवघड असा वाटणारा जो अकाउंटिंग हा विषय आहे, TYBCOM च्या ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयाचे अगदी सोप्या भाषेमध्ये मी आज पहिला व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। पहिला व्हिडिओ ॲडव्हान्स अकाउंटिंग या विषयातील फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी या लेसनमधील मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत। चला तर आपण सुरुवात करूया फायनल अकाउंट्स ऑफ बँकिंग कंपनी। मी डॉक्टर राकेश सुरम, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे। विद्यार्थी मित्रांनो, मल्टिपल चॉईस क्वेश्चनला सुरुवात करण्याअगोदर आपण मागील वर्षी बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याचा फॉर्मॅट अभ्यासलेलो आहोत, त्याचा आपण एकदा रिव्ह्यू घेऊ। तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 नुसार बँकेचे ताळेबंद पत्रक म्हणजे द बॅलन्स शीट ऑफ द बँक, इट इज प्रिपेअर्ड इन द फॉर्म ए। तर फॉर्म एमध्ये 12 शेड्यूल्स आपल्याला दिलेले आहेत। या ठिकाणी बॅलन्स शीट दोन विभागामध्ये नसून जागेच्या अभावामुळे ठळक दिसण्यासाठी मी डाव्या बाजूला कॅपिटल आणि लायबिलिटीज घेतलेले आहेत आणि उजव्या बाजूला असेट्स घेतलेले आहेत। परीक्षेला ते एकाखाली एक आपण घेत असतो हे आपल्याला माहितीच आहे। तर फॉर्म एमध्ये सर्वात सुरुवातीला कॅपिटल आणि लायबिलिटीज, कॅपिटल आणि लायबिलिटीजमध्ये 5 शेड्यूल विद्यार्थी मित्रांनो येत असतात। शेड्यूल नंबर 1 कॅपिटल, शेड्यूल नंबर 2 रिझर्व्ज अँड सरप्लस, शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट्स, शेड्यूल नंबर 4 बॉरोविंग्स, शेड्यूल नंबर 5 अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्स। आता समजून घेऊ। कॅपिटलमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल म्हणजे आपल्या बँकेचं भांडवल, रिझर्व्ज अँड सरप्लसमध्ये यामध्ये जनरल रिझर्व किंवा स्टॅच्युटरी रिझर्व जे कायद्याने बंधनकारक आहे ते, आणि आणखी काही फंड्स किंवा रिझर्व्स उदाहरणार्थ डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड, बिल्डिंग फंड इत्यादी फंड। डिपॉझिट्समध्ये आपण बँकेने स्वीकारलेल्या ठेवी, बँकेकडे ठेवी सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट, रिकरिंग डिपॉझिट आणि टर्म डिपॉझिट या स्वरूपात असतात। त्यानंतर बॉरोविंग्स म्हणजे बँकेने घेतलेली कर्जे, बॉरोविंग्स, बँकासुद्धा मोठ्या बँकांकडून कर्ज घेत असतात। उदाहरणार्थ सहकारी बँका नॅशनलाइज बँकेकडून कर्ज घेतात, नॅशनलाइज बँका रिझर्व बँकेकडून कर्ज घेतात, आणि या बँकांची इतर काही देणी असतील आणि काही प्रोव्हिजन्स असतील तर ते शेड्यूल नंबर 5 म्हणजे अदर लायबिलिटीज अँड प्रोव्हिजन्समध्ये आपण लिहित असतो। आता त्याच्याच खाली आपल्याला असेट्स लिहायचे आहेत। असेट्समध्ये शेड्यूल नंबर 6 पासून शेड्यूल नंबर 11 पर्यंत शेड्यूल्स दिलेले आहेत। शेड्यूल नंबर 6 मध्ये कॅश अँड बॅलन्स विथ रिझर्व बँक ऑफ इंडिया, प्रत्येक बँकेकडे स्वतःचे पैसे, कॅश इन हँड आपण त्याला म्हणतो, आणि त्यानंतर काही पैसे आपल्याला रिझर्व बँकेकडे ठेवावे लागतात। तर कॅश अँड बँक बॅलन्स यामध्ये आपण लिहित असतो। त्यानंतर शेड्यूल नंबर 7 मध्ये बॅलन्सेस विथ बँक्स, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस, जर आपल्या बँकेने इतर बँकेमध्ये काही ठेवी ठेवल्या असतील तर त्या ठेवी त्याला बॅलन्सेस विथ बँक्स, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस म्हणजे कमी सूचनेच्या आधारावर, म्हणजे 15 दिवसाच्या सूचनेनंतर, नोटीसनंतर जर आपल्याला काही ठेवी परत मिळणार असतील तर त्या ठेवी आपण या ठिकाणी लिहित असतो। त्यानंतर शेड्यूल नंबर 8 यामध्ये इन्व्हेस्टमेंट, बँकेने केलेली गुंतवणूक, जसं आपण बँकेमध्ये शेअर्समध्ये डिबेंचर्समध्ये पैसे गुंतवतो त्याच पद्धतीने बँकासुद्धा इतर बँकांच्या फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये, बॉन्ड्समध्ये, इतर कंपन्यांच्या शेअर्समध्ये, डिबेंचर्समध्ये गुंतवणूक करतात, ते आपण यामध्ये लिहित असतो। त्यानंतर शेड्यूल नंबर 9, शेड्यूल नंबर 9 मध्ये ॲडव्हान्सेस, ॲडव्हान्सेस म्हणजे बँकेने त्यांच्या ग्राहकांना दिलेले कर्ज, हे कर्ज कॅश क्रेडिट किंवा बँक ओव्हरड्राफ्ट किंवा बिल्स डिस्काउंटेड म्हणजे बँकेतले ग्राहक हे हुंड्या वटवतात इत्यादी मार्गाने आपण ग्राहकांना कर्ज देत असतो। त्यानंतर 10 नंबरला शेड्यूल नंबर 10 मध्ये फिक्स असेट्स, त्यामध्ये लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्स्चर, कम्प्युटर, एअर कंडिशन,
या सर्व गोष्टी त्यामध्ये येत असतात. त्यानंतर 11 नंबरला अदर असेट्स, त्याला आपण SYBCOM किंवा 11वी 12वीच्या भाषेमध्ये आपण करंट असेट्स आपण म्हणतो. तर फिक्स असेट्स सोडून इतर जे काही करंट असेट्स असतील ते आपण अदर असेट्समध्ये लिहू शकतो. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी पुन्हा लायबिलिटी म्हणजे कॉन्टिंजंट लायबिलिटी. विद्यार्थी मित्रांनो, कॉन्टिंजंट लायबिलिटी आपण बेरजेमध्ये घेत नाही, त्याला आपण अचानक उद्भवलेली देणी, विच इज नॉट अ ॲक्च्युअल लायबिलिटी. आणि त्याच्याच खालोखाल ज्याला शेड्यूल नंबर नाही आहे, इट इज अ पार्ट ऑफ लाईक अ कॉन्टिंजंट लायबिलिटी, दॅट इज अ बिल्स फॉर कलेक्शन. त्यानंतर आपण फॉर्म बी बनवत असतो. फॉर्म बीमध्ये चार भाग असतात, एक म्हणजे इनकम, त्याच्यानंतर एक्सपेंडिचर, नंतर प्रॉफिट अँड लॉस आणि ॲप्रोप्रिएशन. विद्यार्थी मित्रांनो, इन्कममध्ये दोन शेड्यूल आहेत, शेड्यूल नंबर 13 आणि शेड्यूल नंबर 14. शेड्यूल नंबर 13 आहे इंटरेस्ट अर्न, म्हणजे बँका लोकांना कर्ज देतात, त्याच्यावरती त्यांना व्याज मिळतं, ते त्यांचं उत्पन्न आहे. शेड्यूल नंबर 14 अदर इन्कम, लॉकरचं भाडं असेल, सन्ड्री इन्कम्स असतील, रेंट असेल, जे काही इतर उत्पन्न असेल, डिव्हिडंट असेल, ते सगळं आपण अदर इन्कम्समध्ये लिहित असतो. त्यानंतर एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचरमध्ये दोन मेजर खर्च या ठिकाणी आहेत. इंटरेस्ट एक्सपेंडेड, बँका व्याज देतात, एक्सपेंडेड, इथे पेड शब्द वापरण्याऐवजी एक्सपेंड म्हणजे तो खर्च केलेला आहे. इंटरेस्ट एक्सपेंडेड म्हणजे बँकेनी व्याज दिले. बँका कुणाला व्याज देतात? जे लोक आपल्या बँकेमध्ये पैसे गुंतवतात, म्हणजे सेविंग अकाउंटवरती व्याज दिलं जातं, करंट अकाउंटवर व्याज देत नाही. त्यानंतर मुदत ठेवींवरती व्याज दिलं जातं, रिकरिंग डिपॉझिटवर व्याज दिलं जातं. हे सगळे इंटरेस्ट एक्सपेंडेड आपण इंटरेस्ट एक्सपेंडेडमध्ये लिहितो. त्यानंतर ऑपरेटिंग एक्सपेन्सेस. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीपासून तर SYBCOM प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत असताना प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला जे काही आपण खर्च लिहिलेले आहेत इंटरेस्ट सोडून, हे सगळे खर्च म्हणजे बँक चालवण्यासाठी लागणारे जे काही खर्च असतील, डायरेक्टर फीज, सॅलरी, प्रिंटिंग अँड स्टेशनरी, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इत्यादी सर्व खर्च आपल्याला ऑपरेटिंग एक्सपेन्सेसमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज. विद्यार्थी मित्रांनो, याला नंबर दिलेला नाही आहे, हा स्पेसिफिकली बँकिंग कायद्यामध्ये सेपरेट दाखवलेला आहे. प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज या हेडिंग अंतर्गत, फक्त लक्षात ठेवा, यावरती MCQ प्रश्न मी विचारणार आहे, फक्त आणि फक्त प्रोव्हिजन्समध्ये प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आणि कॉन्टिंजन्सीजमध्ये, प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीजमध्ये रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्स, या दोनच गोष्टी आपण यामध्ये लिहित असतो, तेही ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतील तर. मग नंतर आपण इन्कममधून एक्सपेंडिचर वजा केल्यानंतर आपल्याला जे मिळतं ते म्हणजे प्रॉफिट अँड लॉस. यामध्ये दोन गोष्टी दिलेल्या आहेत, प्रॉफिट फॉर द लास्ट इयर म्हणजे मागच्या वर्षाचा प्रॉफिट अँड लॉसमध्ये असलेला बॅलन्स आणि चालू वर्षाचा प्रॉफिट अँड लॉसमध्ये असलेला बॅलन्स, असे दोनही प्रॉफिट एकत्र करायचे आणि त्या एकत्र आलेल्या रकमेतून आपल्याला ॲप्रॉप्रिएशन्स म्हणजे तरतुदी करायच्या आहेत. बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 प्रत्येक बँकेला चालू वर्षी झालेल्या नफ्याच्या 20% नफा आपल्याला स्टॅच्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करावे लागतात. तर ते स्टॅच्युटरी मीन्स विच इज कंपल्सरी, ऑब्लिगेटरी, मँडेटरी बाय लॉ, कायद्याने बंधनकारक आहे 20% ट्रान्सफर करणं. आणि इतर रिझर्व्स, जर बिल्डिंग फंड असेल, डिव्हिडंड इक्वलायझेशन फंड असेल, चॅरिटी फंड असेल किंवा डेप्रिसिएशन फंड असेल, कोणत्याही प्रकारचे फंड्सला आपण जर पैसे ट्रान्सफर केले तर त्याला ट्रान्सफर टू अदर रिझर्व असं म्हणायचं. त्यानंतर बँकांनी जर त्यांना चांगला नफा झाला तर दोन फिनान्शियल इयरच्यामध्ये आपण मध्यावधीचा लाभांश म्हणजे इंटेरियम डिव्हिडंड आपण आपल्या भागधारकांना देत असतो. तसं जर दिला असेल तर ते इंटेरियम डिव्हिडंड या ठिकाणी लिहायचं, ती एक प्रकारची तरतूद आहे. म्हणून या ठिकाणी आपण ॲप्रोप्रिएशन्समध्ये लिहितो आणि जो बॅलन्स राहिला असेल तो बॅलन्स पुन्हा आपण बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करतो, म्हणजे हे बॅलन्स आपण रिझर्व्ज अँड सरप्लसमध्ये
प्रॉफिट एंड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटचा बॅलन्स म्हणून आपण या ठिकाणी लिहित असतो। तर आता आपण प्रत्यक्षात मल्टिपल चॉईस क्वेश्चनकडे सुरुवात करूया। मल्टिपल चॉईस क्वेश्चनचा पहिला प्रश्न, द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट वॉज पास्ड इन द इयर। विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग रेग्युलेशन, बँकिंग नियमन कायदा कधी संमत करण्यात आला आहे? ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत, आपण याचा ऑलरेडी अभ्यास केलेला आहे। द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट वॉज पास्ड इन द इयर 1949, 1949 साली बँकिंग नियमन कायदा संमत करण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक 2, सेक्शन 17 ऑफ द बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 मेक्स ऑब्लिगेटरी टू ट्रान्सफर ॲटलीस्ट डॅश डॅश ऑफ प्रॉफिट बिफोर डिक्लरेशन ऑफ डिव्हिडंड टू स्टॅच्युटरी रिझर्व। विद्यार्थी मित्रांनो, मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, नाही समजलं तर प्रश्न दोनदा वाचा, तीनदा वाचा। सेक्शन 17 कलम 17 बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949, बँकिंग नियमन कायदा 1949 कलम 17 मेक्स ऑब्लिगेटरी टू ट्रान्सफर ॲटलीस्ट म्हणजे कमीत कमी नफ्याच्या किती टक्के आपल्याला डिव्हिडंड बिफोर डिक्लेरेशन ऑफ द डिव्हिडंड म्हणजे लाभांश जाहीर करण्यापूर्वी स्टॅच्युटरी रिझर्व, त्याला आपण रिझर्व फंड आपण असं म्हणतो, रिझर्व फंडला ट्रान्सफर करणं आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रांनो, बँकिंग कायद्यामध्ये कलम 17 असं दिलेलं आहे, 20% ऑफ द एव्हरी इयर्स प्रॉफिट बिफोर डिक्लेरेशन ऑफ द डिव्हिडंड शॅल बी ट्रान्सफर्ड टू द स्टॅच्युटरी रिझर्व, म्हणजे स्टॅच्युटरी रिझर्वला कायद्याने बंधनकारक असलेल्या रिझर्व फंडला दरवर्षी झालेल्या नफ्याच्या 20% नफा हा ट्रान्सफर केला गेलाच पाहिजे। प्रश्न क्रमांक 3, व्हॉट डू यू मीन बाय रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड। विद्यार्थी मित्रांनो, अनेक वेळा विद्यार्थ्यांना ही कन्सेप्टच समजत नाही, रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड। यामध्ये 4-5 गोष्टी दिलेल्या आहेत। रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड म्हणजे अनएक्सपायर्ड डिस्काउंट, अनएक्सपायर्ड इन्शुरन्स, प्रीपेड इन्शुरन्स आणि प्री रिसिव्ड इन्कम। विद्यार्थी मित्रांनो, संकल्पना अकाउंटन्सीमध्ये जोपर्यंत तुम्हाला कन्सेप्ट समजत नाही तोपर्यंत तुम्ही अकाउंटचे प्रॉब्लेम व्यवस्थित सोडवू शकत नाही, त्यामुळे आता याचं मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे। याचं उत्तर आहे अनएक्सपायर्ड डिस्काउंट असं का, एक उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। या ठिकाणी पहा, ए बिल ऑफ ₹1 लाख इज डिस्काउंटेड विथ द बँक ऑन 1 जानेवारी 2020। एक बिल एका कस्टमरने बँकेमध्ये वटवलं, आपण बँक आहोत, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपण बँक आहोत आणि आपल्याकडे एका ग्राहकाने 1 जानेवारी 2020 एक बिल ऑफ एक्सचेंज 6 महिन्यांसाठी 12% व्याजदराने डिस्काउंट केलं, म्हणजे हुंडी वटवली। आता आपण बँक आहोत, आपलं काय काम आहे, आपण काय करणार, हुंडी वटवल्यानंतर बिल डिस्काउंट केल्यानंतर 12% 1 लाखावरती म्हणजे 1 लाखाच्या 12% म्हणजे 12,000 रुपये हे एका वर्षाचं काय झालं, व्याज झालं, यालाच आपण डिस्काउंट असं म्हणतो। हे वर्षाचं 12,000 रुपये, पण हे किती महिन्यासाठी वटवलं आहे, फॉर 6 मंथ्स, 6 महिन्यासाठी हे बिल वटवलेलं आहे, म्हणून 6 महिन्याचं डिस्काउंट म्हणजे 6 महिन्याचं व्याज हा 6,000 रुपये झालेला आहे। मग बँका काय करणार, 6,000 रुपये कट करून घेणार आणि त्या ग्राहकाच्या कस्टमरच्या करंट अकाउंटला 94,000 रुपये ट्रान्सफर करणार आणि ड्यू डेटला ड्रॉईकडून 1 लाख रुपये घेणार। याचा अर्थ या बँकेला 6,000 रुपये काय मिळालेलं आहे, डिस्काउंट मिळालेलं आहे, हे बँकेचं काय आहे, हे बँकेचं उत्पन्न आहे। आता विद्यार्थी मित्रांनो, हे 6,000 रुपये जे उत्पन्न मिळालेलं आहे हे 6 महिन्याचं आहे, ते म्हणजे 1 जानेवारी 2020 पासून तर 30 जून 2020 पर्यंत। याचा अर्थ बँकेचं आर्थिक वर्ष आपलं 31 मार्चला संपत असतं,
जानेवारी फेब्रुवारी मार्च म्हणजे 3000 रुपयाचं जे उत्पन्न आहे, डिस्काउंट आहे, रिबेट आहे, हे चालू वर्षाचं उत्पन्न आहे आणि 3000 रुपयाचं जे डिस्काउंट आहे, रिबेट आहे, हे पुढील वर्षाचं उत्पन्न आहे. पण आज आपण या ठिकाणी 31 मार्चला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट बनवत असतो. 3000 रुपयाचं उत्पन्न या वर्षाचं मिळालेलं आहे, पुढील 3 महिन्याचं उत्पन्न आपल्याला अगोदरच मिळालेलं आहे म्हणजे त्याची मुदत संपलेली नाही. त्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणायचं, अनएक्सपायर्ड डिस्काउंट. त्याला आपण काय म्हणायचं, अनएक्सपायर्ड म्हणजे याची मुदत संपलेली नाही, यालाच आपण रिबेट ऑन बिल्स डिस्काउंटेड असं आपण अकाउंटिंग भाषेमध्ये म्हणायचं आहे. त्यामुळे बी सी आणि डी, अनएक्सपायर्ड इन्शुरन्स, प्रीपेड इन्शुरन्स, प्री रिसिव्ड इन्कम, हे ऑप्शन्स अयोग्य आहेत, चुकीचे आहेत. प्रश्न क्रमांक 4 कडे वळूया. प्रश्न क्रमांक 4, डॅश डॅश मीन्स ए क्रेडिट फॅसिलिटी इन विच द इंटरेस्ट ऑर इन्स्टॉलमेंट रिमेन्स पास्ट ड्यू. टिंब टिंब म्हणजे क्रेडिट फॅसिलिटी. क्रेडिट म्हणजे आपण ज्यावेळेस बँकेकडून कर्ज घेतो ते एक प्रकारे क्रेडिट असतं, ज्यामध्ये इंटरेस्ट ऑर इन्स्टॉलमेंट म्हणजे व्याजाची रक्कम किंवा इन्स्टॉलमेंट, इन्स्टॉलमेंट म्हणजे हप्ता, रिमेन्स पास्ट ड्यू म्हणजे थकलेला आहे. किती कालावधीसाठी? फॉर ए पिरियड ऑफ 2 क्वार्टर्स, 2 क्वार्टरसाठी. विद्यार्थी मित्रांनो, क्वार्टर म्हणजे लक्षात घ्या 1/4, 1/4, आणि वर्षाला वर्षात 12 महिने असतात, 12/4 म्हणजे 2 क्वार्टर म्हणजे 1 क्वार्टर म्हणजे 3 महिने, 2 क्वार्टर म्हणजे 6 महिने. जर 6 महिन्यासाठी एखाद्या कर्जाच्या खात्यावरील व्याज किंवा हप्ता म्हणजे मुद्दल अधिक व्याज जर बाकी असेल, रिमेन्स पास्ट ड्यू, तर त्याला काय म्हणायचं? तर याला नॉन परफॉर्मिंग असेट्स, मराठीमधून याला अनुत्पादक कर्ज, नॉन परफॉर्मिंग असेट्स. म्हणजे आपण कर्ज दिलेलं आहे, आपले पैसे कस्टमरकडे आहेत, परंतु त्यांनी हप्ते भरलेले नाही आहेत, म्हणजे एक प्रकारे ते डेटर्स आहेत. नॉन परफॉर्मिंग असेट्स म्हणजे मीन्स ए क्रेडिट फॅसिलिटी इन विच द इंटरेस्ट ऑर इन्स्टॉलमेंट रिमेन्स पास्ट ड्यू, म्हणजे 6 महिने होऊन गेलेत, अजूनही त्यांनी हप्त्याची रक्कम म्हणजे मुद्दल अधिक व्याज आणून दिलेलं नाही आहे. म्हणजे या हे एक प्रकारचं आपलं असेट आहे, परंतु इट इज नॉट परफॉर्मिंग, म्हणजे त्याच्यावरती कुठलंही उत्पन्न आपल्याला मिळत नाही, याला अनुत्पादक कर्ज, नॉन परफॉर्मिंग असेट असं म्हणायचं. प्रश्न क्रमांक 5, गोल्ड कम्स अंडर शेड्यूल नंबर डॅश डॅश अंडर द हेडिंग डॅश डॅश. जर ट्रायल बॅलन्समध्ये गोल्ड दिलं असेल, तर आपण बॅलन्स शीटमध्ये 1 ते 12 शेड्यूल्स आपण अभ्यासलेले आहेत, तर त्याला कोणत्या शेड्यूल्समध्ये लिहायचं आहे? बँका ज्यावेळेस सोन्यामध्ये पैसे गुंतवतात, त्याला आपण इन्व्हेस्टमेंट असं म्हणायचं, त्याला फिक्स असेट म्हणायचं नाही. कंपनी असेल तर तुम्ही त्याला फिक्स असेट म्हणू शकता, पण बँका त्यांच्याकडे असलेल्या निधीचा गुंतवणूक करण्यासाठी म्हणजे शेअर्स, डिबेंचर्स, बॉन्ड्स, गोल्ड याच्यामध्ये पैसे गुंतवत असतात. विद्यार्थी मित्रांनो, गोल्ड जर आलं तर हे फिक्स असेटमध्ये न लिहिता हे इन्व्हेस्टमेंटमध्ये लिहायचं आहे. गोल्ड इज द इन्व्हेस्टमेंट ऑफ द बँक अँड इट इज नॉट ए फिक्स असेट. प्रश्न क्रमांक 6, विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला तुमच्या डोक्याचा वापर करावा लागेल आणि कॅल्क्युलेटर तुमच्या सोबत पाहिजे. नसेल तर व्हिडिओ पॉज करा, कॅल्क्युलेटर, वही आणि पेन सोबत ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला सुद्धा तुम्हाला वही पेन सोबत, कारण रफ कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे, वेळेचं बंधन आहे, त्यामुळे वही पेन आणि कॅल्क्युलेटर असल्याशिवाय परीक्षा देऊ नका, कारण आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड आहे. ऑथोराइज कॅपिटल इज
1 करोड़ रुपीज 1 करोड़। विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित पहा या ठिकाणी किती आहेत, 070 आहेत। ऑथराइज कैपिटल इज 1 करोड़ रुपीज। आता हे कसे आहेत, 2 लाख शेयर्स 2 लाख भाग एट ₹50 इच। 2 लाख गुणिले 50 म्हणजे कंपनीचं भांडवल आहे 1 कोटी रुपयाचं। इश्यूड कैपिटल इज हाफ ऑफ द ऑथराइज कैपिटल म्हणजे अधिकृत भाग भांडवल आहे 1 कोटी रुपयाचं। इश्यूड कैपिटल म्हणजे आपण विक्रीस किती काढलंय, निम्म, हाफ ऑफ द ऑथराइज कैपिटल। ऑल शेयर्स आर फुल्ली सब्सक्राइब, सगळेचे सगळे शेयर्स काय झालेले आहेत, विकलेले आहेत। ऑन व्हिच ₹25 शेअर्स आर पेडअप, कॅल्क्युलेट द पेडअप शेअर कॅपिटल। आता या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत, आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे, पण आपण टप्प्याटप्प्याने आपण पाहू कशा पद्धतीने आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येईल। तर या ठिकाणी एक्सप्लेनेशन पहा, ऑथोराइज कॅपिटल 2 लाख शेअर्स 50 रुपयाप्रमाणे, 1 कोटी रुपयाचं ऑथोराइज कॅपिटल आहे। ऑथोराइज म्हणजे अधिकृत भाग भांडवल, हे विकत नाही, याला आपण ऑथोराइज कॅपिटलला रजिस्टर्ड कॅपिटल किंवा नॉमिनल कॅपिटल असं आपण म्हणत असतो। अधिकृत भाग भांडवल, नाममात्र भाग भांडवल किंवा नोंदणीकृत भांडवल आपण असं म्हणतो। पुढे सांगितलं आहे इश्यूड कॅपिटल इज हाफ ऑफ द ऑथोराइज कॅपिटल, वर्किंग नोटमध्ये काय येणार, इश्यूड कॅपिटल एकूण भांडवल आहे 2 लाख शेअर्स, त्याच्यापैकी विकायला किती काढले, फक्त 1 लाख शेअर्स। 1 लाख शेअर्स 50 रुपयाप्रमाणे, 1 लाख गुणिले 50 म्हणजे 50 लाख रुपये हे इश्यूड कॅपिटल आहे। आणि तेवढेच अर्ज आपल्याला आले, तेवढेच लोकांनी भाग विकत घेतलेले आहेत, म्हणजे 1 लाख शेअर्स 50 रुपयाप्रमाणे, म्हणजे सबस्क्राइब्ड कॅपिटलसुद्धा 50 रुपये आहे। परंतु खाली असं सांगितलं आहे, ऑल शेअर्स आर फुल्ली सबस्क्राइब्ड ऑन विच 25 शेअर्स आर पेडअप, म्हणजे 50 रुपयापैकी पेडअप कॅपिटल म्हणजे लोकांनी आत्तापर्यंत भरलेले पैसे फक्त किती आहेत, 25 रुपीज, म्हणजे 1 लाख शेअर्स इंटू 25 इच, 1 लाख इंटू 25। हेन्स युअर ॲन्सर इज 25 लॅक्स, म्हणून तुमचं उत्तर किती आहे, 25 लाख रुपये। विद्यार्थी मित्रांनो, अतिशय अवघड प्रॉब्लेम आपण सोप्या पद्धतीने आपण शिकणार आहोत। हा व्हिडिओ 2 किंवा 3 तुम्ही पहा आणि हे सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन एका वहीमध्ये लिहून काढा। फक्त व्हिडिओ पाहून तुम्हाला सराव होणार नाही। पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 7, कॅल्क्युलेट अमाऊंट ऑफ रिझर्व्स अँड सरप्लस फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन। बॅलन्स शीटच्या लायबिलिटीमधील शेड्यूल नंबर 2 रिझर्व्स अँड सरप्लस आपल्याला माहिती आहेच। तर आपल्याला माहिती दिलेली आहे स्टॅच्युटरी रिझर्व 6 लाख रुपये, जनरल रिझर्व 3 लाख रुपये, प्रॉफिट फॉर द इयर वर्षभराचा नफा 4 लाख 20 हजार रुपये, पण कंसात असं दिलेलं आहे बिफोर ॲडजस्टमेंट, मग ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे 20 हजार रुपये RDD। हे RDD ॲडजस्टमेंटमधलं आपल्याला विचारात घ्यायचं आहे। मग आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे रिझर्व्स अँड सरप्लस। आपण आधी एक्सप्लेनेशन पाहू, नंतर अमाऊंटकडे जाऊ। विद्यार्थी मित्रांनो कॅल्क्युलेटर तयार ठेवा। तर आपलं एक्सप्लेनेशन आहे, स्टॅच्युटरी रिझर्व 6 लाख रुपये आहेत, जनरल रिझर्व 3 लाख रुपये आहे, प्रॉफिट फॉर द इयर 3 लाख 20 हजार रुपये आहे। आता हे 3 लाख 20 हजार रुपये कसे आणलेत हे आपण समजून घेऊ। आपल्याला सांगितलं आहे प्रॉफिट फॉर द इयर 4 लाख 20 हजार, या ठिकाणी लिहा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 4 लाख 20 हजार बिफोर ॲडजस्टमेंट, म्हणून त्याच्यातून RDD आपल्याला वजा करावं लागेल। मग त्याच्यातून RDD 20 हजार रुपये वजा करा, म्हणजे तुमचा प्रॉफिटचा बॅलन्स राहिला 4 लाख रुपये। आता स्टॅच्युटरी रिझर्व तुम्हाला माहिती आहे 20%, जरी एक्झाम्पलमध्ये दिलेलं नसेल तरी आपण ते स्वतः कॅल्क्युलेट करायचं, 20% ऑफ द करंट इयर्स प्रॉफिट, मग चालू वर्षी झालेल्या नफ्याच्या 20%, मग आपला नफा आहे 4 लाख आणि 4 लाखाच्या 20%, आधी 10% काढा, 10% 40 हजार आणि 20% त्याच्या डबल म्हणजे 80 हजार रुपये, म्हणजे 4 लाखातून 80 हजार रुपये आपण स्टॅच्युटरी रिझर्वला ट्रान्सफर केलेले आहेत, म्हणजे प्रॉफिट अँड लॉसचा बॅलन्स शिल्लक राहिला 3 लाख 20 हजार। परत एकदा समजून घ्या,
प्रॉफिट अँड लॉसमध्ये होते 4,20,000 रुपये. 20,000 रुपये आपण RDDचे वजा केले, त्यानंतर राहिले 4,00,000 रुपये. त्याच्यामध्ये 20% स्टॅच्युटरी रिझर्व, 4,00,000च्या 20% म्हणजे 80,000 रुपये आपण ते मायनस केले, आणि आता उरले प्रॉफिट अँड लॉसमध्ये 3,20,000 रुपये. विद्यार्थी मित्र, या ठिकाणीच आपली चूक होत असते, गल्लत होत असते. तर स्टॅच्युटरी रिझर्व 6,00,000, जनरल रिझर्व 3,00,000, आणि प्रॉफिट फॉर द इयर 4,20,000 न घेता आपण त्याचं वर्किंग नोटमध्ये कॅल्क्युलेशन करायचं. आपला प्रॉफिट आहे 3,20,000 रुपये. हे सगळं आपण रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये लिहित असतो. पण याशिवाय आत्ता आपण तरतूद केली 20% स्टॅच्युटरी रिझर्व, ते सुद्धा यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. म्हणजे 80,000 रुपये या ठिकाणी ॲड करा. 12,20,000 रुपये, 6 आणि 3, 9, 3, 12, 12,20,000 अधिक 80,000 म्हणजे 13,00,000 रुपये हे आपलं फायनल ॲन्सर आहे. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन बी, इट इज 13 लॅक्स. प्रश्न क्रमांक 8, कॅल्क्युलेट अदर इन्कम फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. खालील माहितीवरून आपल्याला अदर इन्कम शोधायचं आहे. प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, म्हणजे इन्व्हेस्टमेंट्स विकून आपल्याला 40,000 रुपये मिळालेले आहेत. लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट 5,000 रुपये. डिविडंड फ्रॉम द कंपनी 25,000 रुपये. आणि सन्ड्री इन्कम 18,000 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पण त्याचं उत्तर आपण आधी कॅल्क्युलेट करू, त्याच्यानंतर उत्तर आपण एक्झॅक्ट ॲन्सर आपण या ठिकाणी चूज करू. तर प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट हे 40,000 रुपये आहे. लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट हे 5,000 रुपये आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट हे इन्कममध्ये लिहायचे असतात आणि लॉस हे एक्सपेन्सेसमध्ये लिहायचे नसतात. बँकिंग ॲक्टमध्ये प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट आणि लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट जर असेल तर ते प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंटमध्ये वजा करायचे असतात. म्हणजे इव्हन दो हा लॉस असेल तर आपण हे काय करत असतो, लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट. विद्यार्थी मित्रांनो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये क्रेडिट साईडला दोन हेडिंग आपण पाहिलेले आहेत. एक म्हणजे इंटरेस्ट अर्न, शेड्यूल नंबर 13, आणि शेड्यूल नंबर 14 अदर इन्कम. अदर इन्कममध्ये आपल्याला लिहायचं आहे प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट 40,000, त्याच्यातून लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट 5,000 रुपये वजा करायचे. म्हणजे नेट प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट, नेट म्हणजे तोटा वजा जाता, नेट प्रॉफिट ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट हे तुमचं आहे 35,000, म्हणजे 35,000 रुपये. त्यामध्ये दोन गोष्टी आपल्याला ॲड करायचे, डिविडंड फ्रॉम कंपनी 25,000 रुपये आणि सन्ड्री इन्कम किरकोळ उत्पन्न हे 18,000 रुपये आहेत. ह्या सगळ्यांची बेरीज 5 आणि 5, 10 आणि 8, 18 झाला 1, त्यानंतर 3 आणि 2, 5 आणि 2, 7, 78,000 रुपये. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 78,000. इट मीन्स लॉस ऑन सेल ऑफ इन्व्हेस्टमेंट ऑर लॉस ऑन सेल ऑफ असेट, इट इज नॉट शोन इन द एक्सपेंडिचर साईड, बट इट इज डिडक्टेड फ्रॉम द रिस्पेक्टिव्ह इन्कम. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, लॉस हे एक्सपेंडिचरमध्ये न लिहिता त्या त्या इन्कममधून ते वजा करायचे असतात. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, कॅल्क्युलेट कॉन्टिंजंट लायबिलिटीज फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन टू बी शोन अंडर द शेड्यूल नंबर 12. तुम्हाला माहितीच आहे शेड्यूल नंबर 12 आपण कॉन्टिंजंट लायबिलिटीज लिहित असतो. आता कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे अचानक उद्भवलेली देणी. यामध्ये आहे ॲक्सेप्टन्सेस अँड एंडॉर्समेंट्स 20,00,000 रुपये, म्हणजे बँकेने हुंड्या ॲक्सेप्ट केलेल्या आहेत, बिल ॲक्सेप्ट केलेल्या आहेत. कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर पार्टली पेड शेअर्स 2,00,000 रुपये आहे. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 1,00,000 रुपये आहे आणि बिल्स डिस्काउंटेड 15,00,000 रुपये आहे. विद्यार्थी मित्रांनो, फसवण्यासाठी या ठिकाणी काही असे आयटम्स दिलेले आहेत ज्याचा शेड्यूल नंबर 12 म्हणजे कॉन्टिंजंट लायबिलिटीशी काही एक संबंध नाही. ओळखू आलंच असेल तुम्हाला, ते म्हणजे थर्ड आयटम आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे अदर लायबिलिटी आहे, त्यामुळे याचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा नाही.
त्यानंतर बिल्स डिस्काउंटेड सुद्धा दिलेला आहे. आता बिल्स डिस्काउंटेड म्हणजे काय? पहा, कॉन्टिंजंट लायबिलिटीमध्ये आपण फक्त ॲक्सेप्टन्सेस अँड एंडोर्समेंट 20 लाख रुपये घेणार. कॉन्टिंजंट लायबिलिटी फॉर पार्टली पेड शेअर्स घेणार म्हणजे 22 लाख रुपये घेणार. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस आपण कुठं लिहिणार? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस शेड्यूल नंबर 5 मध्ये लिहिणार, कारण ती अदर लायबिलिटी आहे. आणि बिल्स डिस्काउंटेड, कस्टमरनी हुंड्या वटवल्यात, कस्टमर्स हॅव डिस्काउंटेड द बिल ऑफ एक्सचेंज अँड द बँक हॅज इश्यूड ॲडव्हान्स, त्यांना आपण पैसे दिलेले आहेत, कर्ज दिलेलं आहे हुंड्यांच्या बेसवरती, म्हणजे ते शेड्यूल नंबर 9 मध्ये येणार. म्हणजे ह्या 4 पैकी फक्त 2च आयटम आपल्याला घ्यायचे आहेत, ते म्हणजे ॲक्सेप्टन्सेस अँड एंडॉर्समेंट्स अँड कॉन्टिंजंट लायबिलिटी. सो द टोटल ऑफ द कॉन्टिंजंट लायबिलिटी टू बी शोन अंडर द शेड्यूल नंबर 12 इज 22 लॅक्स. प्रश्न क्रमांक 10, कॅल्क्युलेट अमाऊंट टू बी शोन अंडर द शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेस. शेड्यूल नंबर 9 ॲडव्हान्सेस फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन. आता यामध्ये 6 गोष्टी दिलेल्या आहेत: लोन्स, कॅश क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट, करंट अकाउंट, ॲडव्हान्सेस, बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस्ड. विद्यार्थी मित्रांनो, शेड्यूल नंबर 9 म्हणजे ॲडव्हान्सेस. त्यामध्ये काय काय यायला पाहिजे आधी आपण कॅल्क्युलेशन करू. वही पेन कॅल्क्युलेटर सोबत ठेवायचं आहे. पहिलं, शेड्यूल नंबर 9 मध्ये लोन्स 50 लाख, कॅश क्रेडिट 80 लाख, ओव्हरड्राफ्ट 5 लाख रुपये. हे सगळे एक प्रकारचे कर्ज आहेत, लोन, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्ट. ओव्हरड्राफ्ट म्हणजे बँक अधिकर्ष सवलत, लोन म्हणजे विशिष्ट मुदतीचे दिलेले कर्ज, आणि कॅश क्रेडिट म्हणजे इट इज अ रिकरिंग लोन अकाउंट, म्हणजे कस्टमर हवे तेव्हा पैसे काढू शकतात, त्याला आपण कॅश क्रेडिट किंवा CC अकाउंट असं म्हणतो. त्यानंतर करंट अकाउंटमध्ये 20 लाख रुपये दिलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, करंट अकाउंट आहे हे कशामध्ये जाणार? शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट्समध्ये, त्यामुळे हे इथं घ्यायचं नाही. त्यानंतर ॲडव्हान्सेस, बँकेने कर्ज दिले आहेत प्रत्यक्ष 7,50,000 रुपयाचे. आणि बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस्ड, म्हणजे ग्राहकांनी बँकेमध्ये बिल डिस्काउंट केलं आहे आणि बँकेने त्यांना त्या बिलावरती ॲडव्हान्स दिलेला आहे, कर्ज दिलेला आहे, म्हणून बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस सुद्धा यामध्ये घ्यायचं. 50 लाख, 80 लाख, म्हणजे 1,30,00,000, 1,35,00,000, 1,42,00,000, 50,000 आणि प्लस 15 लाख रुपये त्यात ॲड केलं तर तुमची टोटल आलेली आहे 1,57,50,000. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स वारंवार तुम्ही प्रॅक्टिस करा आणि कॅल्क्युलेटरचा वापर करायला शिका. प्रश्न क्रमांक 11, बिल्स डिस्काउंटेड बाय द कस्टमर इज ए. जेव्हा ग्राहक आपल्याकडे बिल डिस्काउंट करतो त्याला आपण काय म्हणायचं? आता या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत: करंट लायबिलिटी म्हणायचं, अदर लायबिलिटीज म्हणायचं, कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणायचं. कस्टमर आपल्याकडे ज्यावेळेस बिल डिस्काउंट करतो त्याला आपण काय म्हणायचं? करंट लायबिलिटीज म्हणायचं, अदर लायबिलिटीज म्हणायचं किंवा कॉन्टिंजंट लायबिलिटीज म्हणायचं? विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक एक्सप्लेनेशन देतो. एक्सप्लेनेशन असं आहे, आपण 12वीला बिल ऑफ एक्सचेंज शिकलो आहे, त्यामध्ये 2 पार्टीज असतात, सेलर आणि बायर. त्याला जो सेलर जो उधारीने माल विकतो तो बिल काढतो म्हणून त्याला ड्रॉवर म्हणायचं, आणि ज्याच्यावर बिल काढलं जातं तो ड्रॉई. सेलरने बायरवरती 5 लाख रुपयाचं बिल ऑफ एक्सचेंज काढलं, त्यानंतर ड्रॉईने त्या बिलावर सही केली, ते ड्रॉवरला परत दिलं. हे बिल त्यांनी बँकेमध्ये वटवलं, म्हणजे आपल्याकडे वटवलं, आपण बँक आहोत. बँकेत वटवल्यानंतर ड्यू डेटला बँकेचा माणूस ड्रॉईकडे जातो आणि त्या बिलाचे पैसे मागतो. जर त्यांनी बिलाचे पैसे दिले तर त्याला आपण ऑनर्ड, बिल ऑनर्ड, बिलाचा आदर झाला असं आपण म्हणतो. पण ड्रॉईने जर त्याचे पैसे नाही दिले तर त्याला आपण बिल इज डिसऑनर्ड असं म्हणतो. पण ड्रॉईने पैसे नाही दिले तर बँका काय करणार? त्या ड्रॉवरकडून त्याच्या करंट अकाउंटमधून तेवढे पैसे
कट करणार, पण ड्रॉवर कडे त्याच्या अकाउंट मध्ये तेवढे पैसे नसेल किंवा जर तो दिवाळखोर झाला तर सगळ्यात शेवटी या ठिकाणी बँकेची लायबिलिटी निर्माण होते। म्हणून बिल्स डिस्काउंटेड बाय द कस्टमर्स, इट इज ए कॉन्टिंजंट लायबिलिटी। म्हणून आपण कॉन्टिंजंट लायबिलिटी शेड्यूल नंबर 12 मध्ये ॲक्सेप्टन्सेस, एंडॉर्समेंट्स या गोष्टी आपण यामध्ये लिहित असतो। तर कॉन्टिंजंट लायबिलिटी म्हणजे काय? जर ड्रॉवर आणि ड्रॉई दोघांनीही पैसे नाही दिले तरच बँकेची जबाबदारी निर्माण होते, अदरवाईज नाही। प्रश्न क्रमांक 12, विच टू आयटम्स आर शोन सेपरेटली बिलो द शेड्यूल नंबर 16? शेड्यूल नंबर 16 कोणता आहे विद्यार्थी मित्रांनो? ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडचा इन द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। विद्यार्थी मित्रांनो, मी प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटमध्येच हे तुम्हाला मी सांगितलेलं होतं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला शेड्यूल नंबर 16 दोनच आयटम आपण घेत असतो, एक म्हणजे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आणि RDD, हे दोनही आयटम्स ॲडजस्टमेंटमधले आपण घेत असतो अंडर शेड्यूल नंबर 16, ऑपरेटिंग एक्सपेन्सेस। प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अँड RDD इज रिटन अंडर द हेडिंग प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। प्रॉफिट अँड लॉसच्या मध्ये एक्सपेन्सेसमध्ये शेड्यूल नंबर 16 खाली प्रोव्हिजन्स अँड कॉन्टिंजन्सीज यामध्ये दोनच गोष्टी आपण घेत असतो, ते म्हणजे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन अँड RDD। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट अनक्लेम्ड डिव्हिडंड। अनक्लेम म्हणजे अद्याप भागधारकांनी त्याच्यावरती क्लेम केलेला नाही, मागितलेलं नाही। आता पहा, या ठिकाणी ट्रायल बॅलन्स दिलेला आहे, ट्रायल बॅलन्समध्ये इक्विटी शेअर कॅपिटल आहे 5 लाख रुपये, इंटेरियम डिव्हिडंड आहे 17,000 रुपये। इंटेरियम डिव्हिडंड म्हणजे काय? ज्यावेळेस बँकेला कंपनीला जास्त नफा होत असतो त्यावेळेस वार्षिक सर्वसाधारण सभेपर्यंत बँका वाट न पाहता 6 महिन्यांनी, 4 महिन्यांनी, 8 महिन्यांनी 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्यामध्ये लाभांश जाहीर करतात आणि ते लोकांना देतात, त्याला इंटेरियम डिव्हिडंड, मध्यावधीचा लाभांश असं आपण म्हणतो, ते दिलेलं आहे 17,000। ॲडजस्टमेंटमध्ये असं दिलं, इंटेरियम डिव्हिडंड डिक्लेअर्ड वॉज 4% ॲक्च्युअल। मग डिव्हिडंड हे नेहमी कशावर देत असतात? इक्विटी शेअर कॅपिटलवरती। इक्विटी शेअर कॅपिटल किती आहे आपल्याकडे? 5 लाख रुपयाचं। मग इंटेरियम डिव्हिडंड हे आपण कॅल्क्युलेट करू, 5 लाखाच्या 4%, 1% आपण काढू, 1% काढण्यासाठी 2 शून्य कट करा म्हणजे 5,000 रुपये, आणि 4% काढायचे असेल तर 4 पट 5,000 × 4 म्हणजे 20,000 रुपये। म्हणजे टोटल इंटेरियम डिव्हिडंड किती आलं आहे? 20,000 रुपये। त्यापैकी आपण ट्रायल बॅलन्समध्ये इंटेरियम डिव्हिडंड दिलं म्हणजे ॲक्च्युअली किती पे केलं आहे? 17,000 रुपये। म्हणजे 3,000 रुपये अद्याप आपण डिव्हिडंड पे केलेलं नाही। विद्यार्थी मित्रांनो, बँकेमध्ये असे काही भागधारक असतात ज्यांच्याकडे 1 आणि 2 शेअर्स असतात। मग एखाद्या व्यक्तीकडे 100 रुपयाचा 1 शेअर्स असेल आणि 4% जर लाभांश जाहीर केला असेल, ती बँक पुण्यामध्ये असेल आणि तो ग्राहक मुंबईला असेल, तर 100 रुपयाला 4 रुपये घेण्यासाठी तो मुंबईवरून इथे येणार का? नाही। मग अशा वेळेस अनेक भागधारकांचं लाभांश हे अनपेड असतं, पेंडिंग असतं, म्हणजे त्या लोकांनी या डिव्हिडंडवरती अजूनही हक्क क्लेम साधलेला नाही, म्हणून त्याला अनक्लेम डिव्हिडंड असं म्हणायचं। तर या ठिकाणी अनक्लेम डिव्हिडंड आलेला आहे 3,000 रुपये। एक आणखी एक तुम्हाला उत्तर सांगतो, अनक्लेम डिव्हिडंड आपण कुठे घेतो हे दिलेलं नाही आहे, इट इज अ करंट लायबिलिटी, अदर लायबिलिटी। म्हणजे हे कशामध्ये येणार? शेड्यूल नंबर 5 अदर लायबिलिटीजमध्ये येणार। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट अमाऊंट टू बी शोन अंडर द शेड्यूल नंबर 13। विद्यार्थी मित्रांनो, शेड्यूल नंबर 13, 14
हे इन्कमचे पार्ट आहेत, इंटरेस्ट अर्न अँड अदर इन्कम. मग शेड्यूल नंबर 13 मध्ये इंटरेस्ट अर्न आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. या ठिकाणी पहा, ट्रायल बॅलन्समध्ये इंटरेस्ट रिसिव्ड किती आहे, 1,00,000 रुपये. क्रेडिट बॅलन्स, डिस्काउंट ऑन बिल डिस्काउंटेड, ग्राहकांनी आपल्याकडे बिल डिस्काउंट केलं त्याच्यावर जो डिस्काउंट हा आपला फायदा आहे तो झाला आहे 28,000 रुपये. ॲडजस्टमेंटमध्ये दिलं आहे ॲक्रूड इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, बँकेने काही गुंतवणूक केलं त्याच्यावरती व्याज बँकेला अजून ॲक्रूड आहे, मिळालेलं नाही आहे, आउटस्टँडिंग आहे, थकीत आहे, ते 8,000 रुपये. अँड अनएक्सपायर्ड डिस्काउंट. आता आपण एक्सप्लेनेशन पाहूया, नंतर उत्तराकडे जाऊ. इंटरेस्ट अर्न्ड, आपल्याला व्याज किती मिळालं, 1,00,000 रुपये. त्यामध्ये डिस्काउंट ऑन बिल डिस्काउंटेड, हे सुद्धा आपलं उत्पन्न आहे, ते किती आहे, 28,000 रुपये. त्यानंतर ॲक्रूड इंटरेस्ट, व्याज मिळणार आहे, म्हणजे आपलं टोटल इंटरेस्ट किती झालेला आहे, 1,00,000 अधिक 28,000 अधिक 8,000. परत पहा, इंटरेस्ट रिसिव्ड, डिस्काउंट ऑन बिल डिस्काउंटेड, कस्टमरने बिल डिस्काउंट केलं त्याच्यावरचं व्याज आपण कट करून घेतलं ते आपलं उत्पन्न आहे, आणि गुंतवणुकीवरचं व्याज आपल्याला येणं बाकी आहे, असे टोटल 1,36,000 रुपये. त्यानंतर आपण आत्ताच पाहिलं अनएक्सपायर्ड डिस्काउंट, तुम्हाला 6 महिन्यांचं उदाहरण दिलं होतं. अनएक्सपायर्ड म्हणजे पुढील 3 महिन्याचं किंवा पुढच्या वर्षाचं डिस्काउंट आपल्याला आत्ताच मिळालं, म्हणजे ते आपलं उत्पन्न नाही म्हणून ते वजा करायचं आपल्याला. अनएक्सपायर्ड, त्याला आपण रिबेट ऑन बिल डिस्काउंटेड म्हणतो. अनएक्सपायर्ड डिस्काउंट मीन्स प्री रिसिव्ड डिस्काउंट विच इज नॉट रिलेटेड विथ द करंट इयर्स इन्कम, म्हणून 350 रुपयाच्यातून वजा करू, म्हणजे तुमचं उत्तर आलेलं आहे 1,35,650. म्हणून याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 1,35,650. प्रश्न क्रमांक 15, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट अमाऊंट टू बी शोन अंडर द शेड्यूल नंबर 10. विद्यार्थी मित्रांनो, शेड्यूल नंबर 10 आहे फिक्स असेट्सचा. यामध्ये फिक्स असेट दिलेले प्रिमायसेस म्हणजे मोकळी जागा, 50,000 रुपयाची जागा आहे, आणि ॲडजस्टमेंटमध्ये असं सांगितलं आहे. ॲडजस्टमेंट नंबर 1, ₹10,000 वेअर ॲडेड टू द प्रिमायसेस ड्युरिंग द इयर. चालू वर्षी प्रिमायसेसमध्ये 10,000 रुपयाचे प्रिमायसेस आपण ॲड केले, याचा अर्थ हे जे प्रिमायसेस 50,000 रुपये दिलेले आहेत त्यामध्ये ते समाविष्ट आहेत किंवा नाही, हे ट्रायल बॅलन्स वर्षाच्या शेवटी बनवतो, त्यामध्ये सर्व क्लोजिंग बॅलन्स असतात, म्हणजे यामध्ये ते समाविष्ट आहे, म्हणजे पूर्वी तुमच्याकडे प्रिमायसेस 40,000 होते आणि आता तुम्ही त्यामध्ये 10,000 रुपयाचं वर्षभरात ॲड केलेलं आहे, म्हणजे टोटल प्रिमायसेस तुमच्याकडे आहे 50,000, आणि डेप्रिसिएशन दिलेलं आहे ॲट 5% ऑन द ओपनिंग बॅलन्स. ओपनिंग बॅलन्स अंडरलाईन करून ठेवा, ओपनिंग बॅलन्स तुमच्या डोक्यात अंडरलाईन करा. पाहता क्लोजिंग बॅलन्स किती होता, 50,000 रुपयाचा. वर्षभरामध्ये ॲडिशन केले आपण 10,000 रुपये, म्हणजे आपल्याकडे ओपनिंग बॅलन्स किती होता, प्रिमायसेसचा 40,000 रुपये. मग ओपनिंग बॅलन्स म्हणजे 40,000 रुपयावरती 5% आपल्याला काढायचे असेल, 40,000 × 5/100 म्हणजे 2,000 रुपये आले, शून्य गेला, 4×5=20, किंवा 10% काढा, 40,000 × 10% 4,000, आणि त्याच्या निम्मे 5% म्हणजे 2,000 रुपये. मग आपले प्रिमायसेस किती आहेत, 50,000 रुपये. विद्यार्थी मित्रांनो, 40 मधून वजा करू नका, कारण आपल्याकडे प्रिमायसेस 50,000 रुपयाचे आहेत, फक्त डेप्रिसिएशन आपण काय करणार, हे ओपनिंग बॅलन्सवरती काढतोय, कारण हे 10,000 रुपये जे आपण प्रिमायसेस ॲड केलेले आहेत चालू वर्षी, हे कदाचित वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 मार्चला सुद्धा घेतले असतील, म्हणून एका दिवसाचं डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायचं नाही, म्हणून 50,000 वजा 2,000 म्हणजे प्रिमायसेस आपल्याला दाखवायचे आहेत 48,000, म्हणून तुमचं उत्तर आलेलं आहे सी, 48,000. प्रश्न क्रमांक 16, बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड इज शोन अंडर द हेड अँड शेड्यूल नंबर --. बिल्स परचेस्ड अँड डिस्काउंटेड, पुन्हा तोच प्रश्न, ज्यावेळेस ग्राहक आपल्याकडे येतात, हुंड्या वटवतात आणि आपण त्यांना कर्ज देत असतो,
ते एक प्रकारचं काय आहे, ॲडव्हान्स आहे, ॲडव्हान्स. म्हणून त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी, ॲडव्हान्सेस. बिल्स परचेज मीन्स बँक ॲक्सेप्टेड द बिल्स रिसिवेबल ऑफ देअर कस्टमर्स. इट मीन्स कस्टमर्स हॅव डिस्काउंटेड देअर बिल्स रिसिवेबल विथ द बँक अँड बँक हॅज क्रेडिटेड द अमाऊंट ऑफ द बिल इन देअर करंट अकाउंट. विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीला शिकलो बिल ऑफ एक्सचेंजमध्ये, ज्या व्यापाऱ्याचं बँकेमध्ये करंट अकाउंट आहे तोच व्यापारी त्याच्याजवळील बिल्स रिसिवेबल त्याच्या करंट अकाउंटमध्ये डिस्काउंट करू शकतो. त्यांनी बिल डिस्काउंट केल्यानंतर बँकेचं काम आहे व्याज म्हणजे डिस्काउंट कट करायचं आणि उरलेली रक्कम त्याच्या खात्यावर जमा करायची आहे. म्हणजे हे एक प्रकारचं कर्ज आहे, ॲडव्हान्स आहे, म्हणून शेड्यूल नंबर 9. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17. इंटेरियम डिव्हिडंड पेड फ्रॉम द ट्रायल बॅलन्स इज शोन विच हेड ऑफ द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये ज्यावेळेस इंटेरियम डिव्हिडंड दिलेलं असतं ट्रायल बॅलन्समध्ये, ते प्रॉफिट अँड लॉसच्या कोणत्या हेडखाली दाखवलं जातं? तर विद्यार्थी मित्रांनो, तर याचे चार ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत, एक्सपेंडिचर, इन्कम, प्रॉफिट अँड लॉस आणि ॲप्रोप्रिएशन. आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट ऑलरेडी पाहिलेला आहे, त्यामध्ये चार भाग येत असतात, एक्सपेंडिचर, इन्कम, प्रॉफिट अँड लॉस आणि ॲप्रोप्रिएशन्स. तर या फॉर्मॅटमध्ये इंटेरियम डिव्हिडंड जो आहे हे आपण चौथ्या हेडमध्ये म्हणजे ॲप्रोप्रिएशन्समध्ये, त्यामध्ये ॲप्रोप्रिएशन म्हणजे चालू वर्षी झालेला जो नफा असतो आणि मागच्या वर्षाचा नफा यांची बेरीज करून त्यातील काही नफा आपण स्टॅच्युटरी रिझर्वला ट्रान्सफर करतो, काही नफा आपण वेगवेगळ्या रिझर्वसाठी ट्रान्सफर करतो. फॉर एक्झाम्पल, ट्रान्सफर टू बिल्डिंग फंड, ट्रान्सफर टू कॉन्टिंजन्सी फंड, ट्रान्सफर टू डेप्रिसिएशन फंड. आणि जर 2 वर्षांच्या मध्ये, इंटेरियम डिव्हिडंड म्हणजे काय, 2 वार्षिक सर्वसाधारण सभेच्या मध्ये जर काही लाभांश जाहीर केला आणि तो जाहीर केलेला लाभांश ताबडतोब दिला तर त्याला आपण इंटेरियम डिव्हिडंड असं म्हणतो. तर इंटेरियम डिव्हिडंड म्हणजे बँकेला चांगल्यापैकी नफा झाल्यास सभासदांना, भागधारकांना ताबडतोब म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा होण्याच्या अगोदर त्यांना लाभांश दिला जातो, त्याला आपण इंटेरियम डिव्हिडंड असं म्हणायचं. तर इंटेरियम डिव्हिडंड म्हणजे नफ्यातून त्याची तरतूद करावी लागते, म्हणून ते ॲप्रोप्रिएशन्स हेडिंगखाली लिहित असतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 18. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट शोन अंडर द शेड्यूल नंबर 3, डिपॉझिट्स. तुम्हाला माहितीच आहे शेड्यूल नंबर 3 डिपॉझिट्स, बॅलन्स शीटच्या लायबिलिटीजमध्ये तिसरं हेडिंग असतं. पहिलं असतं शेअर कॅपिटल, दुसरं रिझर्व्ह अँड सरप्लस आणि तिसरं असतं डिपॉझिट्स. यामध्ये खालील कोणती गोष्ट त्यामध्ये येत नाही, नॉट शोज, अंडरलाईन करून ठेवा. नंबर 1, सेव्हिंग डिपॉझिट, करंट डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट, इन्व्हेस्टमेंट्स आणि टर्म डिपॉझिट. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येकाचा अर्थ समजून घ्या म्हणजे उत्तर तुम्हाला ॲटोमॅटिकली लक्षात येईल. याचं उत्तर आहे इन्व्हेस्टमेंट. असं का, एक्सप्लेनेशन पहा. सेव्हिंग डिपॉझिट म्हणजे सेव्हिंग अकाउंटमध्ये पैसे, करंट डिपॉझिट म्हणजे करंट अकाउंटमधले पैसे, रिकरिंग डिपॉझिट म्हणजे रिकरिंग अकाउंटमधले. रिकरिंग अकाउंट म्हणजे कोणते पहा, सेव्हिंग अकाउंट म्हणजे बचत खाते, करंट अकाउंट म्हणजे चालू खाते, रिकरिंग डिपॉझिट, रिकरिंग अकाउंट म्हणजे संचित मुदत ठेव खाते आणि टर्म डिपॉझिट म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट. टर्म डिपॉझिट म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट, याला आपण मुदत ठेव खाते म्हणतो. हे सगळे पैसे ग्राहकांना कधी ना कधीतरी परत द्यायचे असतात, या सगळ्यांना आपण डिपॉझिट्स म्हणायचं, म्हणून हे शेड्यूल नंबर 3 घेत असतो. परंतु इन्व्हेस्टमेंट जो आहे हे आपण शेड्यूल नंबर 8 इन्व्हेस्टमेंट हेडिंगच्या अंडर घेत असतो, म्हणून इन्व्हेस्टमेंट हे डिपॉझिट्स शेड्यूलमध्ये येत नाही. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19. अनयूज स्टेशनरी, न वापरलेली स्टेशनरी गिवन इन द ॲडजस्टमेंट इज शोन अंडर द शेड्यूल डॅश डॅश. विद्यार्थी मित्रांनो, अनयूज स्टेशनरी ज्यावेळेस ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतात त्याचे आपण 2 इफेक्ट करत असतो. एक म्हणजे तुमच्या ट्रायल बॅलन्समध्ये ज्यावेळेस प्रिंटिंग अँड स्टेशनरी दिलेली असते त्यावेळेस आपण अनयूज्ड, न वापरलेली स्टेशनरी ते आपण त्याच्यातून वजा करतो आणि वजा केल्यानंतर ती स्टेशनरी आपण पुढच्या वर्षासाठी वापरणार असतो, म्हणून
त्याला आपण आदर असे ट्रीट करून पुढच्या वर्षासाठी वापरणार, तो खर्च नाही म्हणजे ते असेट आहे परंतु ते फिक्स असेट नाही आहे, कर्ज पण नाही आहे, ॲडव्हान्सेस पण नाही आहे, म्हणून त्याला आपण आदर असेट असं ट्रीट करायचं. मग त्याचं एक्सप्लेनेशन असं आहे, इफ अनयूज स्टेशनरी इज गिवन इन द ॲडजस्टमेंट इट हॅज टू इफेक्ट्स. नंबर वन, डिडक्टेड फ्रॉम द प्रिंटिंग अँड स्टेशनरी, आत्ताच सांगितलं प्रिंटिंग अँड स्टेशनरीमधून वजा करा. नंबर दोन, अदर असेट्स या हेडिंगखाली लिहा. मग अदर असेट्स किती नंबर तुम्हाला शेड्यूल नंबर सांगता येईल, 10 नंबर फिक्स असेट, 11 नंबर अदर असेट्स, म्हणजे चालू वर्षी न वापरलेली स्टेशनरी पुढच्या वर्षी आपण वापरणार आहे, म्हणजे ती आपली काय आहे, एक प्रकारे करंट असेट आहे, म्हणजे त्याला तुम्ही अदर असेट असं म्हणू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, डॅश डॅश इज कॉल्ड ॲज डिपॉझिट्स रिपेएबल विद इन 15 डेज नोटीस ऑफ द बँक. कशाला आपण 15 दिवसाच्या नोटीसीनंतर आपल्याला पैसे द्यावे लागतात, त्या टर्मला आपण बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949 आपण शिकलेलो आहोत, त्याला करंट डिपॉझिट्स म्हणायचं का, कॅश अँड बँक बॅलन्स विथ द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणायचं का, इन्व्हेस्टमेंट म्हणायचं का, मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. या शब्दामध्येच दिलेलं आहे, मनी ॲट कॉल, बोलावल्यानंतर पैसे येणार आहे, अँड शॉर्ट नोटीस, शॉर्ट नोटीस म्हणजे 15 दिवसाची सूचना दिल्यानंतर. मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस म्हणजे 15 दिवसांच्या मुदतीवरती इंटर बँक कॉल मनी मार्केट, म्हणजे ज्यावेळेस एक बँक दुसऱ्या बँकेमध्ये पैसे ठेवते आणि त्या बँकेचे पैसे आपल्याला 15 दिवसामध्ये मिळणार असतात. आज बँकिंग फायनल अकाउंट्सवरती 20 प्रश्न मी तुम्हाला समजवलेले आहेत, शिकवलेले आहेत, हे तुम्हाला कसे वाटलेत याचा फीडबॅक मला जरूर द्या, म्हणजे मला त्यामध्ये आणखी सुधारणा करून पुढच्या चॅप्टरसाठी, पुढचा चॅप्टर मी तुम्हाला शिकवणार आहे इन्शुरन्स क्लेम, आणि त्या चॅप्टरसाठी पुन्हा कमीत कमी 20 मल्टिपल चॉईस क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पाठवा, कारण अकाउंटन्सी अनेक विद्यार्थ्यांना अवघड जाणारा विषय, जर हा व्हिडिओ तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचवलात तर त्यांना अकाउंट हा विषय अजिबात अवघड जाणार नाही अशी मला खात्री आहे. धन्यवाद.